साडेनवच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात विमुद्रीकरण हा धाडसी निर्णय असल्याचं बैठकीत प्रतिपादन लष्कर ए तैयबाचा दहशतवादी बहादूर अली याच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेकडून आरोपपत्र दाखल पाच राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार दोन हजार सोळा सतरा या वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज केंद्रीय अर्थसंकल्पाचा परिणाम पाच राज्यातल्या निवडणुकांवर होणार नाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री पत्रकार दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मरण कसदार अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं मुंबईत निधन आणि इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेंटी आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर विराट कोहली कर्णधार युवराज सिंगचं पुनरागमन आता पाहूया सविस्तर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीला आज नवी दिल्लीत सुरुवात झाली विमुद्रीकरण आणि सर्जिकल स्ट्राईक हे या सरकारचे दोन ऐतिहासिक निर्णय असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीत सांगितलं विमुद्रीकरणानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेलं यश हा जनतेनं विमुद्रीकरणाला दिलेला कौल आहे असंही शाह म्हणाले या दोन दिवसांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित आहेत विमुद्रीकरण हा धारसी निर्णय असल्याचं प्रतिपादन कार्यकारिणीच्या सदस्यांनी बैठकीत केल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं विमुद्रीकरणामुळे काळा पैसा बनावट नोटा अतिरेक्यांना पुरवण्यात येणारा पैसा नक्षलवादी कारवाया अंमली पदार्थांची तस्करी या सर्वांना फटका बसला असं ते म्हणाले उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानं या निवडणुकांसाठी रणनीती या बैठकीत आखली जाईल अशी अटकळ आहे एक राजकीय आणि एक आर्थिक असे दोन ठराव या बैठकीत संमत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ लष्कर तैयबाचा दहशतवादी मुझफ्फर नायकू उर्फ मुझ मौलबी याला सुरक्षा दलानं कंठस्नान घातलं आहा हा दहशतवादी गुलजारपुरा भागात वावरत असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलानं मोहीम हाती घेतली होती अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली सुरक्षा दलानं या भागाला वेढा घातल्यानंतर दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी हातबॉम्ब फेकत गोळीबारही केला मात्र सुरक्षा दलानं त्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला ठार केला हा दहशतवादी गेली काही वर्ष उत्तर काश्मीरमध्ये कारवाया करत होता यावेळी झालेल्या चकमकीत कॉन्स्टेबल होशियार सिंग जखमी झाले आहेत दिल्लीसह जम्मू काश्मीरातल्या पूंछ आणि उधमपूर महत्त्वाच्या शहरांवरील हल्ल्यांसाठी कारस्थान रचणाऱ्या बहादूर अली विरुद्ध एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आरोपपत्र दाखल केलं लष्कर तैयबाचे दहशतवादी पाकिस्तानकडून भारतात कसे पाठवले जातात याचा सबळ पुरावा असल्याचा दावा एनआयएचे महानिरीक्षक आलोक कुमार मित्तल यांनी केला आहे बहादूर अली विरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यावर त्याच पत्रकारांशी बोलत होते पाकिस्तानमधल्या हस्तकांकडून जीपीएस उपकरणं वापरून बहादूर अलीशी संपर्क साधला जात होता तसंच त्याला प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रही पाकिस्तानमधूनच मिळत होती असंही मित्तल यांनी सांगितलं लष्कर ए या दहशतवाद्याला जुलैमध्ये अटक करण्यात आली होती बुरहान वणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता माजवल्याचा तसंच दगडफेकीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही अली याच्यावर ठेवण्यात आला आहे पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयानं नाकारली आहे या संदर्भात तातडीनं सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं सांगून ही याचिका सुनावणीसाठी येईल त्यावेळी विचार करता येईल असं सरन्यायाधीश जगदीश सिंग खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे एम एल शर्मा या वकिलानं यासंदर्भातली जनहित याचिका दाखल करून त्यावर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी विनंती केली होती चालू आर्थिक वर्षात देशाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे दोन हजार पंधरा सोळा या वर्षातल्या सात पूर्णांक सहा दशांश टक्क्याशी तुलना करता डी पीचा विकास दर काहीसा मंदावण्याची शक्यता सरकारनं आज सादर केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज सादर केलेल्या आकडेवारीत नोव्हेंबर महिन्याचे आकडे विचारात घेण्यात आलेले नाहीत नोव्हेंबरमध्ये विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर झाल्यामुळे या महिन्याच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात चढ उतार असण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय अर्थसंकल्पाचा पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही असं मत केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी व्यक्त केला आहे राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सादर करता येऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकादमीच्या कार्यक्रमासाठी नागपूरमध्ये आले असता ते आज पत्रकारांशी बोलत होते येत्या एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर लागू व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मात्र हा कर लागू होण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळही लागू शकतो असं ते म्हणाले कर संकलनामध्ये प्राप्तीकर विभागाची महत्वाची भूमिका आहे असं त्यांनी प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकादमीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं शिक्षण वीज आणि प्राथमिक आरोग्य सेवांसह देशातल्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचंही गंगवार म्हणाले मराठी पत्रकारितेचे आद्य संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे साप्ताहिक सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलं याची आठवण म्हणून आजचा दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्तानं आज राज्यभरात ठिकठिकाणी थीक व्याख्यानं चर्चासत्र आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कृषी विषयाबाबत समाज जागृती करणाऱ्या पत्रकाराला येत्या वर्षात पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली ते आज बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी बाबासाहेब भोसले यांना खामगाव रत्न तर पत्रकार गजानन कुलकर्णी यांना बाळासाहेब बिनीवाले उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं भाषा शुद्धी राखण्यावर पत्रकारांनी भर द्यावा असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी केलं मुंबईत महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते समाजातल्या सकारात्मक बाबींना बातम्यांमध्ये स्थान देणं तसंच पत्रकारिता हा धर्म पाळणं महत्वाचं असल्याचं मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या दूरदर्शन वृत्त विभागाच्या उपसंचालक सरस्वती कुवळेकर यांनी व्यक्त केला कवी अशोक नायगावकर यांनी आजचा काळ आणि पत्रकारिता यावर आपल्या खास शैलीत खुसखुशीत काव्यात्म ही केली प्रसारमाध्यमात उल्लेखनीय कार्य करणारे ज्ञानेश चव्हाण निखिला म्हात्रे नीरज परब अश्विन बापट कल्पना राणे आदी पत्रकारांना यावेळी पत्रकार रत्न पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं दिग्दर्शक संजय खापरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला मुंबईमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनंही पत्रकार दिन पत्रकारांना पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला पत्रकार स्वाती लोखंडे नंदकुमार पाटील गोविंद तुपे आणि मुकुंद कुळे यांना ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं माध्यमांमध्ये तडजोड करण्याची वृत्ती बळावल्यानं पत्रकारितेचा वचक कमी झाल्याची खंत भाऊ तोरसेकर यांनी यावेळी व्यक्त केली मराठी पत्रकारितेतलं मुंबई मराठी पत्रकार संघाचं महत्व अध्यक्ष देवदास मटाले यांनी यावेळी विशद केलं आजच्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला पत्रकारितेत पन्नास वर्ष विशेष योगदान देणारे शांताराम संगा यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला विविध संस्था आणि सरकारी पुरस्कार प्राप्त पत्रकारांनाही यावेळी गौरवण्यात आलं पत्रकारितेत अतिशय वेगानं बदल होत असून गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि मागास भागात पत्रकारांनी सोशल मीडियाचा वापर करून तसंच पत्रकारितेला प्रामाणिकपणाची जोड देऊन नवी दिशा द्यावी असं आवाहन गडचिरोली जिल्ह्यातले युवा पत्रकार रूपराज वाकोडे यांनी केलं धानोरा तालुक्यात आयोजित कार्यक्रमात त्यास बोलत होते नवी मुंबई प्रेस क्लब महावृत्त आणि पार्थ इन्फोटेकनं पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित केला होता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तसंच मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी यावेळी उपस्थित होते सोशल मीडिया या विषयावर तज्ज्ञ माधव शिरवळकर यांचं यावेळी सविस्तर भाषण झालं हा कार्यक्रम जगभरात इंटरनेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब करण्याची गरज कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी व्यक्त केली ते आज पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथं ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेल्या ग्लोबल अॅग्री दोन हजार सतरा या कृषी प्रदर्शनात बोलत होते कृषी क्षेत्रात धोरण महत्त्वाचं असून शाश्वत शेतीसाठी नियोजनाची गरज आहे असं मत जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केलं ख्यातनाम अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं सकाळी मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं ते सहासष्ट वर्षांचे होते राष्ट्रीय नाट्यशाळेप्रमाणेच पुण्याच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटातून एकोणीसशे शहात्तर साली अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या या अष्टपैलू कलावंतानं समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमातून आपला ठसा उमटवला अर्धसत्य चित्रपटातल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेनं पुरी यांना विशेष ओळख मिळवून दिली आक्रोश पार मिर्च मसाला मंडी आरोहण भवानी भवई अशा अनेक समांतर चित्रपटांमधून त्यांनी व्यक्तिरेखा साकारल्या अर्धसत्य आणि आरोहण या चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दूरदर्शन निर्मित तमस या मालिकेत त्यांनी केलेली प्रमुख भूमिका श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या मालिकेसाठीचं निवेदन तसंच कक्काजी कहीन या मालिकेतल्या त्यांच्या व्यक्तिरेखेसह अनेक भूमिका खूप गाजल्या मल्याळी कन्नड या प्रादेशिक भाषा तसंच पाकिस्तानी ब्रिटिश आणि हॉलिवूडमधल्या चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनय केला गंभीर भूमिकांबरोबरच भी दो यारो चाची चारसो बीस हेराफेरी मालामाल विकली अशा सिनेमांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिकाही खूप गाजल्या समांतर चित्रपटांमधल्या भूमिकांबरोबरच चायना गेट माचिस अशा व्यावसायिक चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला अभिनय क्षेत्रातल्या उत्तुंग कारकिर्दीबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं ओम पुरी पार्थिवा पर आज संध्या का अंत्य संस्कार करने मेरे साथ जाएगी मैं उसे नाटक में। तेरी लेगी नहीं है हम सब शेयर होल्डर हैं, हैं? मगर बड़े भाई के वचन का पालन करना ही पड़ेगा क्यों अभी नाटक में ऐसा लिखा है ओए पालन तो कभी हमने अपने बाप किया क्या का नहीं किया तू चीज क्या है मैं नहीं जानता सर लगा जैसे जैसे नस तड़की हो सर श्यामा शेट्टी की याद आते ही मेरा सर फंडाता है लगता है जैसे कोई मेरी मर्दानगी को ललकाता हो मैं नहीं जानता लगा जैसे जैसे नस्त हो सकती साठ परसेंट लोग अभी भी गरीबी की लाइन के नीचे हैं और वो सिर्फ गरीब ही नहीं बदनसीब भी हैं चालीस साल से ऊपर हो गए आजादी मिले हुए आधी सदी हाफ अ सेंचुरी कब तक चाहते हैं इंतजार करें पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ओमपुरी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल महेश भट मधुर भांडारकर करण जोहर यांच्याबरोबरच अमिताभ बच्चन शबाना आझमी अक्षय कुमार शाहरुख खान यांच्यासह अनेक कलाकारांनीही आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत इंग्लंड विरुद्ध खेळल्या एक जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकांसाठी आज मुंबईत भारतीय संघ जाहीर करण्यात आला टी ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे युवराज सिंगचं दोन्ही संघांमध्ये पुनरागमन झालं आहे तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघ याप्रमाणे कर्णधार विराट कोहली, सा कोहली महेंद्रसिंग धोनी युवराज सिंग के एल राहुल शिखर धवन मनीष पांडे केदार जाधव अजिंक्य रहाणे हार्दिक पांड्या रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा अमित मिश्रा जसप्रीत बुमराह भुवनेश्वर आणि उमेश यादव तीन टी ट्वेंटी सामन्यांसाठी संघ पुढीलप्रमाणे कर्णधार विराट कोहली के एल राहुल मनदीप सिंग महेंद्रसिंग धोनी युवराज सिंग सुरेश रैना ऋषभ पंत हार्दिक पंड्या रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा यजुवेंद्र चहल मनीष पांडे जसप्रीत बुमराह भुवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा काश्मीरमध्ये आज सलग चौथ्या दिवशीही अधूनमधून हिमवृष्टी होत असल्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे त्यामुळे देशाच्या उर्वरित भागाशी खोऱ्याचा रस्तेमार्गांचा संपर्क तुटला आहे बर्फवृष्टीमुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी धुक्यामुळे रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे राजस्थानमध्ये रात्रीच्या तापमानात थोडी वाढ झाली आहे मात्र धोक्यामुळे अनेक रस्विगाड्या रद्द तर काही गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पाच पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एकोणतीस किमान पंधरा नागपूर तीस दहा पुणे तीस नऊ औरंगाबाद एकोणतीस दहा नाशिक एकोणतीस आठ कोल्हापूर तीस तेरा रत्नागिरी तीस पंधरा सोलापूर एकतीस अकरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान अकरा अंश सेल्सिअस आणि छोटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात विमुद्रीकरण हा धाडसी निर्णय असल्याचं बैठकीत प्रतिपादन लष्कर तय्यबाचा दहशतवादी बहादूर अली विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेकडून आरोपपत्र दाखल पाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार दोन हजार सोळा सतरा या वर्षात धोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज केंद्रीय अर्थसंकल्पाचा परिणाम पाच राज्यातल्या निवडणुकांवर होणार नाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री पत्रकार दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मरण कसदार अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं मुंबईत निधन आणि इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर विराट कोहली कर्णधार युवराज सिंगचं पुनरागमन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार